ठाणे शहरातील जुना कोपरी पूल ते भास्कर कॉलनी येथे खोदकाम करून डांबरीकरणाचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्याय मार्गाने वळवणं आवश्यक असल्याने 26 एप्रिल ते 21 मे पर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त श्री विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. जुना कोपरी पुलाची डागडुजी करण्यात येत असल्याने आनंदनगर चेकनाकाकडून फॉरेस्ट नाका कोपरी सर्कल जुना कोपरी रेल्वे ब्रिज मार्गे भास्कर कॉलनीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जुना कोपरी रेल्वे पुलाच्या सुरुवातीस प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची वाहनं नवीन कोपरी रेल्वे पुलावरून भास्कर कॉलनी मार्गे संत नामदेव उड्डाणपुलावरून अथवा पुलाखालून इच्छितस्थळी जातील असं वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा. मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस. देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही. कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डंबिवली. संपर्क 9819169218. काळे बंधू.